संख्या लिखिता अक्षतई और सुनीतई सन्माननीय मंच आणि गणमान्य या कार्यक्रमाचं मी अध्यक्ष आहे. मी आतापर्यंत भरपूर लेखन केलं असेल. सुरुवातीला जेव्हा मी या ठिकाणी आलो 1989 मध्ये वर्धेला तेव्हा लागोपाठ 3-4 वर्ष माझ्या महाविद्यालयामध्ये गॅदरिंगमध्ये एकांकिकेचे प्रयोग मी केले आणि शेवटची जी एकांकिका आहे 11 पात्रे आणि 1 नाटक का मला आठवते 20-25 वर्ष झाले या गोष्टीला तिचा प्रयोग झाला. विद्यार्थ्यांची गर्दी तर असतेच गॅदरिंगमध्ये वेगवेगळ्या कारणासाठी असते. तर तुफान विनोदी असं ते नाटक आणि वयर्थी संवाद काही जे असे विद्यार्थ्यांचे गट असतात कॉलेजमध्ये मग एक गट जो असतो नाटक बसवणाऱ्यांचा किंवा गॅदरिंग घेणाऱ्यांचा त्याच्या विरोधात दुसरा गट असतो गॅदरिंग तोडून लावणाऱ्यांचा. तर माझ्या त्या गोयर्थी संवादांचा फायदा या विरोधी गटाने उचलला आणि आमचं जे नाटक आहे ते बंद पाडण्याचा प्रयत्न केला. नाटक अतिशय उत्तम होतं, विद्यार्थ्यांना ते आवडलं, सर्वांना ते आवडलं, पण शेवटी आरडा उरडा करून नाटक बंद करण्याचा प्रयत्न केला गेला. बंद केलं गेलं नाही ते मग दोन्ही गट आमने सामने येतात आणि ते जे आहे ते होतं शेवटी गोंधळात का होईना. पण नंतर मात्र त्या नाटकाविषयीचं आंदोलन कॉलेजमध्ये उभं झालं. तेव्हापासून मी म्हणजे त्या एकांकिकानंतर मी प्रकाशितही केल्या नाही, त्याचा कधी मी माझ्या बायोडेटामध्येही उल्लेख केला आणि मला मागितलं होतं प्रकाशकांनी की आम्ही तुमच्या 3 एकांकिकांचं 5 एकांकिकांचं पुस्तक काढतो, पण मी त्या दिल्याच कारण तो जो प्रसंग एकांकिका लेखनाच्या संदर्भात एक लेखक म्हणून मला अनुभवावा लागला तर तो थोडासा घाबरवणारा किंवा असा जिंकिना असतो. मला ते आवडलं नाही की निस्पृहपणे कलाकृतीचा आस्वाद घेणारे रसिक आपल्या समाजात त्याचं वैषम्य मला वाटतं आणि म्हणून मग मी नाटकांचा नाश केला. तेव्हापासून मी नाटकांच्या वाटी गेलो आणि नाटकं मी पाहतो मला नाटकं आवडतात, पण नाटकं मी लिहिलीच नाहीत म्हणतो कारण नाटकं ही नाट्य पद्धतीनं लिहिली तर ती जास्त. जसं आता सुनीताताईंनी 3 एकांकिका लिहिल्या त्या किती गंभीर आणि किती खोलवर अशा समाजाच्या तळागाळातल्या दुःखाला स्पर्श करणाऱ्या आहेत यावर भाष्य करताना त्याची बलस्थानं आणि मर्यादा या ठिकाणी व्यक्त केल्या गेल्या. सर्वांनी या नाटकांवर साक्षेपी भाष्य केलेलं आहे असं मला वाटतं. विशेषत्वानं आशुतोष अडाणींनी जरी सांगितलं की मी अडोणी आहे आणि मी अडाणी आहे, पण ते अडाणी नाही हे त्यांच्या भाषणातून त्यांनी सिद्ध करू नका आणि ते इतके सुंदर बोलले. म्हणजे ते केवळ सुनीता ताईंच्या 3 एकांकिकाच्या फुलात जाऊन त्यातलं मर्म तर त्यांनी आपल्याला सांगितलं, पण त्यानिमित्तानं समाजामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत तळागाळातल्या लोकांचे, कुष्ठरोग्यांचे, शेतकऱ्यांचे, आणि मीडिया आणि लेखक आणि एकूणच
जे क्षेत्र आहे त्यामध्ये जे काही चालतं त्यामध्ये एक छुपाईझम जो असतो तोही त्यांनी आपल्या भाषेमधून व्यक्त केला. ते मला लेखकांना जे लिहायचं असतं ते अनुभवातून लिहायचं असतं आणि सुनीता ताईंनी ते अनुभवातून लिहिलं. तुकोबा अनुभवाशिवाय लिहितच नव्हतं. नाही आले अनुभवा पैसे नाही मी दे. आणि त्यांनी उल्लेख केला की अनुभवाच्या गुणेचे साहित्य ते असत. अनुभवाविना कोण करी पा हा बाणा सुनीता ताईंनी आपल्या संबंध लेखनामध्ये वापरला. माझ्याशिवाय त्यांच्या कोणत्याच पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम झाला नाही आणि मी लिहिल्याशिवाय त्यांना कधी समाधान मिळालं. त्यांच्या सर्व कथा कादंबऱ्या पुस्तकांवर मी बोललो, लिहिलं सुद्धा आणि गेल्या 34 वर्षापासून त्यांच्याशी माझा सर्वांनी सांगितलं हे सर्व घरोब्याचेच. आपणही इथं बसले तर घरोब्याचेच लोक, तर घरोब्याचे संबंध असण्याचं जे एक व्यक्तिमत्व आहे आणि जी हृदय जे आपले पण ते त्यांच्याजवळ आहे. झरा आहे मोर्चाची झरा असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, असंच त्यांचे लेखन आहे. '79 मध्ये जेव्हा मी वर्धेत आलो तेव्हा मी डॉक्टर तावडेंना भेटलो, कारण त्यांचं नाव मी खूप दिवसापासून ऐकत होतो आणि मी त्यांचा फॅन आहे. मी कादंबरींवर समीक्षा लिहितो आणि कादंबऱ्या लिहितो याचं श्रेयही मी डॉक्टर वि. ग. तावडेंना, कारण डॉक्टर तावडेंसोबत माझी अनेकदा सुनीता ताई असताना आणि नसतानाही भरपूर चर्चा. डॉक्टर तावडेंनी मला त्यांच्या कादंबरीवर लिहिलेला सामाजिक कादंबरीवर लिहिलेला प्रबंधसुद्धा वाचायला दिला आणि त्यांच्या ह्या संस्कारामध्ये त्यांच्या लेखनामध्ये माझा कादंबरीविषयीचा निर्मितीचा आणि समीक्षेचा पिंड उघड. आणि आशाताईचंही लेखन त्या त्या निमित्तानं त्या त्या वेळी त्या त्या काळामध्ये मी वाचलेलं आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे. त्यांच्या सर्व कार्यक्रमांना मी आशाताईविषयी माझ्या मनामध्ये अतिशय आदर. वेगवेगळ्या कारणांना त्या लेखिका आहे म्हणून तो आहेच त्यांच्या लेखनामध्ये, परंतु डॉक्टर तावडे गेल्यानंतर त्यांनी जे स्वतःला सावरलं आणि डॉक्टर तावडेंच्या आठवणींचा त्याग त्यांनी केला. समाजाच्या ज्या चालीरीती आहेत, मंगळसूत्र घालू नये, डोक्यावर कुंकू लावू नये, चांगले कपडे घालू नये, पांढरेच कपडे विधवेनं घातले पाहिजे, तर विधवेचं जीवन त्यांनी त्यागलं. पण डॉक्टर तावडेंनी ज्या आठवणी त्यांना दिल्या त्या त्याचा त्याग त्यांनी केला. त्यांनी मंगळसूत्रही घातलं, त्यांनी कुंकूही लावलं आणि आजही. तर असं एक म्हणजे याला म्हणतात स्त्रियांचं स्वातंत्र्य. म्हणजे स्त्रियांचं स्वातंत्र्य, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा अर्थ स्त्रियांनी कसा लावला पाहिजे याचं पुरोगामी उदाहरण मी सुनीता ताई 75 वर्षाचा आज त्यांचं तब्येतीच्या कुरकुरी चालत असत. मी 18 वर्षानं त्यांच्यापेक्षा लहान, पण माझ्याही तब्येतीच्या कुरकुरी चालत असतात. त्याही थांबल्या नाही, मीही थांबत नाही. चालत राहायचं शेवटच्या श्वासापर्यंत, लिहित राहायचं, समाजाच्या प्रश्नांचं चिंतन करत राहायचं. हा त्यांचाही बाणा आहे, माझाही बाणा.
हे सामान्य आमचं आणि म्हणून आणि आणखी एका अर्थानं माझं त्यांच्यासोबत ग्रेटच्या कवितेच्या काही ओळी मला आठवल्या. त्या वेगवेगळ्या ओळी आहेत, वेगवेगळ्या कवितेत त्या जसं आमचं वातावरण कसं आहे, पाऊस कधीचा पडतो झाडाची हलती, इतक्या सुंदर वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. आणि या तीनही एकांकिकांमध्ये आमचे रंगकर्मी, दिग्दर्शक, नाट्य लेखक, नाट्य समीक्षक या ठिकाणी सर्वच बोलले. सर्वांनी या नाटकात नाटकाची बलस्थानही सांगितली आणि त्यातल्या ज्या भूमिका आहेत त्याही दाखवल्या. आणि सुनीताताई त्याचा गंभीरपणे विचार करणार आहे हेही मला माहिती. पण मला काय जाणवलं या तिन्ही एकांकिकांमध्ये, ग्रेटच्या कवितेतल्या दोन ओळी मला जाणवतात, आठवल्या. आणि ते या एकांकिकांमध्ये आहे त्यांच्या लेखनाचा तो आत्मा, ती आई होती म्हणून मीही म्हणव्यातून रडलो. सुनीताताईच्या सर्वच लेखनामध्ये आणि विशेषत्वाने ह्या तीन एकांकिकांमध्ये तर मला ते खूपच आतून आतून झालं की या तीनही एकांकिकांमध्ये सुनीताताईचं मातृहृदय, मातृहृदयाची समाजातल्या आपल्या तळागाळातल्या लेकरांना दिलेली सुनीताताईची हाक या तीनही एकांकिकांमध्ये मला जाणवलं ते सुनीताताईंचं मातृहृदय, आईची हाक. आणि ही आई स्वतः आपल्या लेकरांचं दुःख पाहून घनव्याकुळ राहते. आणि म्हणून आमच्यासारखे, तुमच्यासारखे आणि समाजातले तळागाळातले लेकरही आपल्या आईनं जे अश्रू गाळलेले आहेत आपल्यासाठी आणि जी कलम चालवलेली आहे आणि जी हाक दिलेली आहे त्याला प्रतिसाद म्हणून ती आई होती म्हणून आम्हीही घनव्याकुळ राहिलो. या शब्दामध्ये त्यांच्या या तीनही एकांकिकांचं मर्म आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, मी अध्यक्ष जरी असलो तरी मला वेळेचं भान आहे. कार्यक्रम तीन एकांकिकाच्या प्रकाशनाचा आहे, तो तीन तास आहे, ते संपले, तीन तास संपले, 10 वाजता काटा आहे. आणि मी माझं अध्यक्षीय जे भाषण आहे याने या कार्यक्रमाचा आता समारोप झाला. सुनीताताईचं मी कौतुक करणारा कोण, सुनीताताई ही आई आहे आणि आईच्या ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्याशी संवाद साधतो आहे. आणि एवढं बोललो मी माझ्या संवादाला विराम.